छत्रपती संभाजीनगर जवळच्या ओहरमध्ये रामनवमीच्या मिरवणुकीवरून काल रात्रीपासून तणाव, सकाळच्या दगडफेकीमध्ये 6 जण जखमी। छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या हिंसाचारामध्ये 51 वर्षाच्या व्यक्तीचा मृत्यू तर 7 संशयितांना अटक। किराडपुरामध्ये आजही कडक पोलीस बंदोबस्त तैनात। संभाजीनगरचा हिंसाचार सरकार पुरस्कृत, संजय राऊत यांचा आरोप, तर गरज पडल्यास राऊतांनाही आरोपी करा, बावनकुळेंची मागणी। मुंबईमधील मालवणीमधल्या हिंसाचार प्रकरणामध्ये 25 जणांना अटक, आरोपींच्या नातेवाईकांचा पोलीस स्टेशनच्या बाहेर गोंधळ। मोदी सरकार आणि अदानींच्या कथित संबंधांच्या विरोधामध्ये आज काँग्रेस सर्व जिल्ह्यांमध्ये पत्रकार परिषदा घेणार, तर राहुल गांधींवरील कारवाईच्या विरोधात नाना पटोले यांचं ठाण्यामध्ये उपोषण। सरकारी कर्मचाऱ्यांचं संपकाळामधील वेतन कापून घेणार, संपाचे सर्व दिवस रजा म्हणून ग्राह्य धरले जाणार। राज्यातल्या सर्व महापालिका क्षेत्रांमध्ये उद्यापासून पाणी कपातीची शक्यता, अल निनोच्या प्रभावामुळे पावसाळा उशिरा सुरू होण्याचेही संकेत। एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट।